नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे प्रत्येकदा हेल्पिंग गणेश्वर पोलीस भरती नवीन अपडेट आपण घेऊन आलो मित्रांनो नवीन परिपत्रक गृह विभागून आलेले आहे मित्रांनो नवीन परिपत्रक आलेले आहे भरतीबाबत सरकारनं आता पावलं उचल उसनाज, उचलण्याचं उसनाज, ठरवलं आहे मित्रांनो अरे आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत नेमकं काय पावलं उचललेत काय परिपत्रकामध्ये नेमकी माहिती काय देण्यात आलेली आहे आणि आपल्या लढ्याला पहिलं यश आलेलं आहे मित्रांनो तर सरकार एक वर्ष तुम्हाला थांब पत्ताही लागू देत नव्हतं भरतीचं परंतु मुकुल भाऊगिनकर शाहरुख खान कानपाटाळ नागपूरची सर्व टीमसोबत आम्ही जी काही मेहनत घेतली दोन महिन्यामध्ये आणि तुमचा जो काही सपोर्ट लाभला त्याचं फलित आज येताना दिसतंय आणि मित्रांनो इथून समोरसुद्धा आपली सात अशी कायम तुम्ही स सर्वांनी साथ द्या निश्चित आपण पोलीस भरतीची जाहिरात लोकसभा निवडणुकीच्या अगोदर आणूच तर नेमकं आजच्या परि परिपत्रकामध्ये काय देण्यात आलेलं आहे लगेच बघू या व्हिडिओचे प्रायोजक आहेत चाळीस हजार प्लस जंबो मेघा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण दोन हजार चार ते दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या चारशे पंचवीस प्लस प्रश्नपत्रिकांची पत्रिकांची विषयणी आहे सूक्ष्म घटकनी आहे वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणासह सखोल विश्लेषण नवीन सुधारित अकरावी आवृत्ती दोन हजार तेवीस चोवीस बाजारामध्ये दाखल झालेली मित्रांनो निश्चित हे पुस्तक आपण पोलीस होण्यासाठी वापरलंच पाहिजे दहा पुस्तके दहा वेळा वाचण्यापेक्षा हे एकच पुस्तक दहा वेळा वाचा आणि पोलीस व्हा तर बघा महत्वाची माहिती आणि जे आलेलं परिपत्रक आहे आपण बघणार आहोत आणि समजून घेणार आहोत बघू शकता महाराष्ट्र शासन अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय शहीद भगतसिंग मार्ग कुलाबा मुंबई दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस विषय पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी पदांची माहिती माहिती पाठविणेबाबत तर पोलीस शिपाई संवर्गात एकूण किती रिक किती पदं हे रिक्त होणार आहेत त्या पदांची माहिती पाठवण्याबाबत हा विषय म्हणजे सरकार आता भरतीच्या उद्देशानं पावलं टाकताना दिसत आहे आणि गृह विभागानं हेच पत्र त्यासाठी काढलेलं आहे तर चला बघूया नेमकं काय म्हणतायत पत्रामध्ये उल्लेख काय काय देण्यात आलेले तो उपरोक्त विषयास अनुसरून ह्या कार्यालयाचे संदर्भाधीन पत्राच्या अनुषंगाने दिनांक एक एक दोन हजार बावीस ते एकतीस बारा दोन हजार तेवीस या कालावधीत विविध पोलीस घटकातील रिक्त होत असलेली पदे सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरतीने भरण्याकरिता बिंदू नामावली प्रमाणित करून पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई व बँड्समन ह्या पदावर रिक्त होत असलेल्या पदांची विहित नमुन्यातील माहिती दिनांक तीस दहा दोन हजार तेवीस पूर्वी या कार्यालयास ह्या कार्यालयाचे अधीक्षक शंकर कुलकर्णी यांचे ई ऑफिसवरील या लॉग इन आय डीवर न चुकता पाठिंबा सर्व घटक प्रमुखांना कळण्यात आले होते तसेच दिनांक आठ अकरा दोन हजार तेवीस व तेरा बारा दोन हजार तेवीस रोजी स्मरणपत्र पाठवूनही खालील नमूद घटक प्रमुखांची विहित नमुन्यातील माहिती अद्यापपर्यंत या कार्यालयास प्राप्त झालेली नाही तर काही कार्यालयां मित्रांनो ही माहिती दिली नव्हती परंतु आता त्यांना एक परत एकदा हे पत्र पाठवलेलं आहे आणि काय सांगण्यात आलं आहे बघा तरी खालील नमूद घटक प्रमुखांना विनंती करण्यात येते की त्यांनी उपरोक्त नमूद कालावधीत पोलीस शिपाई आणि चालक पोलीस शिपाई व बँड्समन पदावर रिक्त होत असलेल्या पदांची माहिती बिंदू नामवली प्रमाणित करून वर नमूद लॉग इन आय डीवर वर दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत न चुकता पाठवावी सदरची माहिती फक्त ई ऑफिसद्वारेच पाठविण्यात यावी अन्य कोणत्याही मार्गाने माहिती पाठवण्यात येऊ नये तसेच सदर पोलीस शिपाई स्वर्गात रिक्त होणारी पदे भरती प्रक्रियेने भरण्याकरता शासनाची मान्यता घेतल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही याची ना ना कृपया सर्व घटक प्रमुखांनी नोंद घ्यायची आहे तर बघा मित्रांनो आता शासनाची मान्यता घ्यायची दोन हजार बावीसमध्ये रिक्तपदे आणि तेवीसचे रिक्तपदे रिक्त ते पदांची भरती येत्या काही दिवसामध्ये पडण्याची चिन्ह आहे मित्रांनो एक दोन हजार बावीसचं आणि तेवीसचे पदे तर बावीस आणि तेवीसचे ते ह्या दोन वर्षाचे जवळपास मित्रांनो बघायला गेले तर पण बारा ते पंधरा हजार पदांची भरती येणार आहे बारा ते पंधरा हजार पदांची भरती ही येत्या काही दिवसामध्ये येणार आहे मित्रांनो शंभर टक्के सांगू तो मला लोकसभे अगोदर जाहिरात येण्याची नव्वद टक्के चान्सेस आहेत दहा टक्के चान्सेसमध्ये इकडे तिकडे होऊ शकतं परंतु त्या दहा टक्क्यासाठी आपण उभं राहणार आहोत आणि हे आता तर हालचाली शासनाने सुरू केलेले आहे मित्रांनो याच्यावरून स्पष्ट होतं आहे तर बघा कोणी कोणी धाडलं नव्हतं तर बघा आपण ज्यांची नावं आत्ता घेणार आहोत त्यांनी आतापर्यंत माहिती धडली नाही आणि बाकीची ज्यांची नावं याच्यामध्ये नाही त्यांनी माहिती धाडलेली आहे तर बघा ब्रुण मुंबई त्याच्यानंतर लोहमार्ग ठाणे शहर अमरावती शहर सोलापूर शहर मीरा भाईंदर वगळून बाकी सर्वांना मित्रांनो यांनी माहिती पाठवलेली बाकी सगळ्यांना मित्रांनो माहिती पाठवायची आवश्यकता आहे त्याच्यानंतर ठाणे ग्रामीण रायगड रत्नागिरी पुणे ग्रामीण जळगाव नांदेड लातूर परभणी हिंगोली गडचिरोली गोंदिया बुलढाणा लोहमार्ग आणि नागपूर वगळून बाकीची सर्वांनी माहिती पाठवलीत आणि राज्य राखीव बघायला गेलो तर गट नंबर दोन त्यानंतर तीन पाच सात दहा सोळा सतरा अठरा यांची माहिती बाकी तर अशा प्रकारे त्यांनी फॉर्मेटसुद्धा दिला आहे पोलीस शिपाईचा असा फॉर्मेटमध्ये माहिती पाठवायची त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक त्याच्यानंतर बघायला गेलो पोलीस शिपाई बँड्समन एस आर पी एफचं पोलीस शिपाई आणि चालक सॉरी बँडस्मन असे पाच फॉर्मॅटमध्ये तुमची एकूण रिक्त होणारी जागा पाठवायची आहेत मित्रांनो तर एक आनंदाची बातमी म्हणावं लागेल आपण तयारीला लागायचं आहे मित्रांनो आणि नऊ टक्के चान्सेस आहेत भरती पडण्याचे दहा टक्के चान्सेसमध्ये आपण परिपूर्ण पाठिंबा करणार आहोत पाठपुरावा करणार आहोत सर्वांनी पाठिंबा द्यायचा आहे मित्रांनो आणि लवकरच आपल्याला चांगली बातमी बघायला मिळणार आहेत तर सर्वांनी अभ्यासासोबत आपण जे काही इथून पुढं आमच्या टचमध्ये राहा आपल्याला राज्यव्यापी आंदोलनसुद्धा घ्यायचं आहे जर लवकर भरती नाही पडली तर आणि आपला पूर्ण दबाव बनलेला आहे सरकार आता लवकरच आपल्या लोकसभेच्या अगोदर जाहिरात पडण्याचे संकेत आहेत त्या हिशोबानं आपण तयार राहायचं आहे आणि सोबतच आपली तयारी कोणती आहे दोन्ही तयारीमध्ये आपण भरती नाही पडली तर लगेच आपण आंदोलनसुद्धा करणार आहोत फक्त आमच्या टचमध्ये राहा तुम्हाला वेळोवेळीच्या माहिती दिल्या जातील धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये